शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। हे बघा, आज राज्याच्या वरिष्ठ सभागृहामध्ये माननीय सभापती महोदयांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या निदर्शनाशी मी बाब आणून दिली की काही विद्यार्थी आणि काही शिक्षकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की शालेय पोषण आहारामध्ये पौष्टिक आहार देणं गरजेचं असताना 21 सप्टेंबर 2021 राज्य सरकारनं पौष्टिक आहारामध्ये बिस्किट देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जी बिस्किटं निकृष्ट दर्जाची आहेत आणि जी बिस्किटं मुलं खात नाहीत, आणि त्यामुळं मी त्या शाळांच्या मध्ये गेलो आणि तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांशी बोललो की आता बिस्किट बघा काय आहेत, हे नाचणी स्लाइस, नावं इतकी भारी दिलेत आणि त्याचं कवर असं डिझाईन केलंय की माणसांना वाटावं काय एकदम मागडं बिस्किट आहे, यामध्ये फार पौष्टिकता असेल। राईस स्लाइस, नंतर आहे हे जवार स्लाइस, आणि हे चौथा आहे बाजरा स्लाइस, आणि पाचवा आहे सोयाबीन। आता ते माझ्याकडे बिस्किट पुढा उपलब्ध नाही आहे। अरे बाजरी तर आमच्या घरात टोपलवर भाकरी रोज आहेत, रोज पोरं खातात। ज्वारी आमच्या शेतात पिकते, रोज ज्वारीची भाकरी पोरं खातात। नंतर नाचणीची भाकरी खातात। सोयाबीन तर तुम्ही बघताय सगळीकडे सोयाबीन पिकलं जातं। मग जर मुलं आमच्या घरामध्ये बाजरीची भाकरी खाते, ज्वारीची भाकरी खातात, मग तुम्ही हा बिस्किट निकृष्ट दर्जाची देण्याचा घाट का घातलेला आहे? राज्य सरकारकडे मी मागणी केलेली आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। हे निकृष्ट दर्जाच्या बिस्किटामध्ये किती मोठा घोटाळा झालाय हे सगळं महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आलं पाहिजे। आणि मी माननीय सभापती महोदयांना विनंती केली की जर तुमची परवानगी असेल तर मी पटलावरती ठेवतो, ते मंत्री महोदय आहेत त्यांना जरा खाऊ द्या, त्यांच्या घरातल्या पोराबाळांना खाऊ द्या, सगळ्यांनी खाऊन बघा की हे बिस्किट जर पौष्टिक असतील आणि ते गावगाड्यातल्या सर्वसामान्य गरीबाच्या मुलांनी खावी अशी जर तुमची भावना आणि धारणा असेल तर तुमच्या घरातल्याही पोरांना महिनाभर खाऊ द्या ना। आणि जर ती पोरं म्हटली चांगली आहेत तर मग आमची पोरं खातील गोरगरिबांची। पण यामध्ये 100% मोठा भ्रष्टाचार आहे। यामध्ये एकच कॉन्ट्रॅक्टर नेमला असणार आणि त्याच्याकडून वसुली करण्याचा उद्योग या सरकारचा चालू आहे। या घटनेचा मी जाहीर निषेध केलेला आहे आणि सभागृहाकडे याच्या चौकशीची मागणी केलेली आहे। नंबर 2, दुसरा एक विषय आहे की अन्न नागरी पुरवठा खात्याशी संबंधित आहे। जे केंद्र सरकारचं शासकीय गोडाऊन आहे महामंडळाचं, तिथून रेशन दुकानापर्यंत जो माल येतो त्या मालाच्या वाहतुकीमध्ये प्रति क्विंटल प्रति किलोमीटर जो 47 ते 75 रुपयाचा दर होता त्यामध्ये वाढ करण्याचं सरकारनं ठरवलंय। 675 कोटी रुपयाची उधळपट्टी या माध्यमातून होणार आहे। कशासाठी तुम्ही दर वाढवले? अजून डिझेलचे दर वाढलेले नाहीत, कुठली काही अडचण नाही। आणि मग तुम्ही 21 जिल्ह्यातली मी माहिती घेतली, त्यामध्ये 54 रुपये, 57 रुपये, 60 रुपये, 61 रुपये, 64, 66, 70, 72 आणि 75, हायेस्ट 75 रुपये दर आहे प्रति किलोमीटर प्रति क्विंटल। आणि जर एवढा दर असेल तर तुम्ही 112 रुपये दर करण्याचं कारण काय आहे, यामध्ये काय घोटाळा आहे? हे 675 कोटी रुपये कुणाच्या घशात जाणार आहेत, कुणाकडे जाणार आहेत, ह्याचं एक टेंडर काढायचं आहे। म्हणजे या सरकारचं धोरण आहे की राज्यामध्ये किरकोळ काय वसुली करायची नाही, एकच माणूस नेमायचा आणि होलसेल भ्रष्टाचार कसा करता येईल, जसं होलसेल डीलर असतो जिल्ह्याला एक, तालुक्याला एक, तसा राज्याचा एकच होलसेल डीलर यांना नेमायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून चोरी चोरी चुपके चुपके व्यवस्थित वसुली त्यांच्यापर्यंत आली पाहिजे असं नियोजन यांचं सगळ्याच खात्यामध्ये चालू आहे। त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध सभागृहामध्ये केलेला आहे।